जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार व निर्घृणपणे हत्या करणाऱ्या त्या नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। तसेच डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारलाय। जामनेर शहरात देखील डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशनने हा संप पुकारला असून 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वगळता 24 तासांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल च्या प्रिमायसेसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारी आमची भगिनी तिच्यावरती दुष्कृत्य आणि तिची नंतर अमानुषपणे हत्या करण्यात आली। या संदर्भात आम्ही सर्व इथे निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत। प्रशासनाने यावरती याची दखल घेऊन जे कल्प्रिट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, नीमा होमिओपॅथी असोसिएशन यांच्यातर्फे मी विनंती करतो। 19/2024 ज्या आजीकर हॉस्पिटलमध्ये ज्या रेसिडेन्स डॉक्टर होत्या त्यांच्यावर जी अमानुष असा अत्याचार झाला, या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही जामनेर तालुक्यातील IMA, डेंटल असोसिएशन, होमिओपॅथिक असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन या सर्व संघटनेच्या वतीने ज्या अमानुष अत्याचार केलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना जेलबंद करण्यात यावं असे आम्ही संपूर्ण संघटनेच्या वतीने निवेदन तहसीलदार साहेबांना आज दिलेले आहे आणि याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। कलकत्ता इथे एका शिकाऊ महिला डॉक्टरवर जो घृणास्पद प्रकार घडला त्याच्या बाबतीत त्याच्या निषेधार्थ आम्ही जामनेर डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य इथं आज तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर त्यांच्यामार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जर सुशिक्षित डॉक्टर महिलाच जर काम करताना ड्युटीवर हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचं या देशामध्ये काय होईल किंवा सामान्य महिलांचं काय होईल। म्हणजे आता ते जुने दिवस यायला लागले की महिलांनी घराच्या बाहेर पडावं का नाही पडावं, मुलींनी शिकावं का नाही शिकावं बाहेरगावी जाऊन, घरामधून बाहेर पडावं का नाही पडावं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे। तर हे आम्हा सामने डॉक्टर असोसिएशनतर्फे राज्य सरकारला, केंद्र सरकारला असं निवेदन करतो की त्यांनी त्वरित जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून त्यांना कमीत कमी मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। कोलकाता येथील RGR वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल येथील पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट मेडिसिन डिपार्टमेंटमधील त्यांच्यावरती त्या ड्युटीवरती असताना हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्येच अमानुषपणे अत्याचार करण्यात आला, त्यांच्यावरती बलात्कार करण्यात आला व त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। यासाठी तेथील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। त्याच्यामध्ये आता IMA नेही देशभरामध्ये आंदोलने व निषेध मोर्चे सुरू केलेले आहेत। त्यानंतरच त्या निवासी डॉक्टरांवर काल 15 ऑगस्ट रोजी जमावाने पुन्हा तिथे लाठीचार केला, संपकरी डॉक्टरांवरती प्राणघाती हल्ला करण्यात आला व ज्या ठिकाणी घटना घडली तेथे जाळपोळ किंवा तोडफोड करून त्यांनी तेथील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। अशा या निर्घृण हत्येच्या विरुद्धात आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनने आता देशभरामध्ये आंदोलन सुरू केलेले आहेत। डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे दिनांक 17 ऑगस्ट पहाटे सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑगस्ट पहाटे 6 पर्यंत पुढच्या 24 तासामध्ये आम्ही वैद्यकीय सेवेचा संप पुकारत आहोत। आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा मात्र चालू असतील,
नियमित रुग्ण बाह्य तपासणी व शस्त्रक्रिया या 24 तासांसाठी थांबवण्यात येतील. हा, त्यामुळे या आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेविरुद्ध शासनाने योग्य ते यंत्रणा उभी करावी आमची मागणी आहे. नमस्कार. इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा संघटना, होमिओपॅथी संघटना, जामनेर शहर मेडिकल असोसिएशन, रजिस्टर्ड मेडिकल असोसिएशन या संघटनेच्या सर्व सभासदांच्या वतीने 9 ऑगस्ट 2024 रोजी कलकत्त्याची 75 डॉक्टर महिला डॉक्टरवरती रेप आणि हत्या, निर्गुण हत्या करण्यात आली, त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण तहसील ऑफिस, तहसीलदार, तहसील ऑफिस जामनेर यांच्याकडे आता निषेधपत्र दिलेलं आहे आणि आरोपींना लवकरात लवकर कायद्यानुसार जी योग्य शिक्षा असेल ती मिळावी याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे. कलकत्ता येथे महिला डॉक्टरची निर्गुण हत्या करण्यात आली, त्या निर्गुण हत्या करण्यात आली त्या डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण तालुका होमिओपॅथिक असोसिएशन, शहर तालुका शहर होमिओपॅथिक असोसिएशन, आम्ही या पूर्ण संघटने बाकीच्या संघटनांसोबत कायम पाठीशी उभो आहोत आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही बंद पुकारणार आहोत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.